टेस्ट नंबर एक वी 10वी सेमी वालों अलजेब्रा अर्थमेटिक प्रोग्रेशन मधी प्रश्न पहला का दिला बहा सम ऑफ फर्स्ट 10 इवन नैचरल नंबर मजे 10 इवन इवन मजे समसंख्यांची बेरीज फर्स्ट पहला 10 समसंख्यांची बेरीज एपी मधे का लेना एपी इज 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 ह्या 10 संख्या अपने दिलेले ए बरोबर 2 डी किती येणार 2 एन टोटल नंबर फर्स्ट 10 नंबर दिले मग 10 नंबर म्हणजे एन बरोबर किती आलं 10 टी एन लास्ट टर्म 20 एस एन म्हणजे काय तर बेरीज एस एनचा फॉर्म्युला एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1d एनची किंमत किती आली बाळांनो 10 10 भागिले 2 10 बाय 2 मीन्स 5 2 इंटू एची व्हॅल्यू 2 दिलेले प्लस एन 10 दिलेलं आहे 10 मायनस 1 9 2 5 9 इंटू 2 18 18 प्लस 4 22 गुणिले 5 बरोबर 110 ओके एस एन बरोबर किती आला 110 ऑप्शन नंबर बी प्रश्न नंबर 2 इन एन ए पी या सिक्वेन्समध्ये 5-12 देन सम ऑफ फर्स्ट 5 टर्म्स इज पहिल्या 5 टर्मची बेरीज विचारल्या म्हणजे एन बरोबर 5 येणार आपल्याला बघून टी वन टी टू डी इज इक्वल टू टी टू मायनस टी वन फॉर्म्युला इज इक्वल टू 12 मायनस 5 मीन्स 7 एची किंमत किती आली ए मीन्स फर्स्ट टर्म 5 डी 7 आणि एन फर्स्ट 5 टर्म्स विचारले एन बरोबर 5 एस एनचा फॉर्म्युला एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1d एन 5 बाय 2 2 इंटू ए इच किंमत 5 एन 5 5 मायनस 1 7 5 अपॉन 2 2 इंटू 5 10 प्लस 4 इंटू 7 सच्चोक 28 अधिक 10 38 38ला 2 भागले 19 5 95 ऑप्शन डी द सम ऑफ फर्स्ट 20 ऑड नॅचरल नंबर्स इज म्हणजे 20 टर्म ऑड नंबर पाहिजेत 1, 3, 5 ह्या विषम संख्येत ऑड म्हणजे विषम आता 20 नंबर दिलेले 20 म्हणजे यांची किंमत आपल्याला 20 घ्यायला लागेल टी वन टी टू डी काढला डी किती आला 2 टी वन मीन्स ए 1 डिफरन्स किती आला 2 नॅचरल नंबर किती घेतल्यात 20 दिलेला फॉर्म्युला घेतला किंमत भरावा लागून एनची किंमत 20 अपॉन 2 2 इंटू 1 ए प्लस एन 20 मायनस 1 इंटू डी डी मीन्स 20 भागाकार केला 20ला 2 भागलं 10 बेक बे प्लस 20 मायनस 1 मीन्स 19 2 19 दुनी 38 अधिक 2 40 गुणिले बरोबर 400 ओके इफ ए दिलाय डी दिलाय देन टी 17 प्लस टी 23 इज इक्वल टू म्हणजे 17वी टर्म आणि 23वी टर्मांची बेरीज विचारल्या ए डी पासून आपण काय करूया बघा ए डी घेतला टी 17 घ्यायचं आहे 17 टर्म घ्यायचं आहे मग एन किती आला 17 टी एनचा फॉर्म्युला घेतला टी 17 बरोबर एच किंमत एन 17 मायनस 1 डी 16 सोळत्रिक 48 5 53 टी 17 टर्म किती आला 1 ए इज इक्वल टू डी इज इक्वल टू टी 23 घ्यायचं आहे म्हणजे एन किती आला 23 टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी टी एन टी एन एन 23 23 इज इक्वल टू 5 प्लस 23 मायनस 1 म्हणजे किती आला 22 22 66 5 71 नाव आता आपल्याला काय विचारलं आहे तर टी 17 आणि टी 23ची बेरीज 1 अँड 2 नंबर दिलेले आहेत नाव इज इक्वल टू 53 प्लस 71 इज इक्वल टू 124 बी ऑप्शन 5 नंबरला इफ द फर्स्ट टर्म ऑफ अँड ए पी इज 2 मीन्स ए इज इक्वल टू 2 कॉमन डिफरन्स इज 4 मीन्स डी इज इक्वल टू 4 देन द सम ऑफ इट्स 40 टर्म्स इज एन बरोबर 40 सम ऑफ 40 टर्म्स म्हणजे एन बरोबर 40 घ्यावं लागेल एस एनचा फॉर्म्युला घेतला त्यात किंमत भरा एन किती आहे 40
फोर टैप ऑन टू टू इंटू एच किंमत भरली, यनची किंमत भरली 40, डीची किंमत 4, 40 भागिले 2 20, 2 गुणिले 2 4 39 गुणिले 4 20 इन ब्रैकेट। आता दोघांचा गुणाकार 156 बेरीज केली 60, 160 गुणिले 2 16 गुणिले 32 ऑप्शन ए। ओके, नंतर प्रश्न काय दिलाय बघा, 7वा, विच टर्म ऑफ एन ए पी इज द फर्स्ट निगेटिव टर्म। विच टर्म म्हणजे किती नंबरचा टर्म पहिला निगेटिव असेल। हा फर्स्ट टर्म आहे टी टू टी वन टी वन टी टू टी थ्री टी फोर, असं टी कितवा टर्म निगेटिव येईल। ओके, टी वन टी टू डिफरन्स काढून घेतला, ए घेतला, डिफरन्स घेतला, मग आता टी एन जो असणार आहे तो टी एन आपल्याला निगेटिव असला पाहिजे। बघा टी एन हा काय असला पाहिजे, आपल्याला निगेटिव येणार आहे। वी नो दॅट टी एनचा फॉर्म्युला घेतला, एची किंमत भरली प्लस एन काढायचं आहे, एन मायनस वन डी मायनस फोर फोर्टी फोर एन, आणि याने इथं गुणलं मायनस मायनसचा गुणाकार प्लस फोर इंटू वन फोर, 45 आणि 4 49 मायनस 4 एन, हा निगेटिव दिला आहे। निगेटिव आपल्याला फर्स्ट निगेटिव टर्म पाहिजे। ह्या पद्धतीने जर आपण नंबर लिहित बसलो 45 41 37, म्हणजे आपण नंबर लाईनवर इथं झिरो असतो, मग इकडून मायनस 1 मायनस 2 मायनस 3, पण आपण काय केलेलं आहे 1 2 3 4, मग इकडून आपण ह्या दिशेने यायला लागलो आहे। तसे इथून इकडं आल्यानंतर इथून हा पहिला नंबर जो मिळतो, पण हा कुठला एकच्या सिक्वेन्समधला पहिला फर्स्ट नंबर मिळतो आहे, तसं ह्या सिक्वेन्समधला कोणती पहिली निगेटिव संख्या मिळेल, किती नंबरची मिळेल। मग आपल्याला हा जो दिलेला आहे तो निगेटिव नंबर दिलेला आहे, बट फाईन फर्स्ट निगेटिव नंबर, म्हणजे हा निगेटिव म्हणजे ह्या शून्यापेक्षा कसं असणार, लहान असणार, शून्यापेक्षा लहान। याचं ट्रान्सफर केलं मायनसचं सॉरी प्लसचं काय झालं, मायनस मायनस फोर एन, दोघांचं साईन चेंज केलं, 49 4 गुणलेलं आहे, 4 जाऊन भागलं म्हणजेच 12 4 48 49, म्हणजे आपल्याला बघू 12 ही जी संख्या आहे ही पॉझिटिव्ह आहे, कारण 12च्या पुढं 104 आहे, म्हणजे 12च्या पुढली कोणती येणार 13, देन द फर्स्ट निगेटिव टर्म इज 13 टर्म। आता 13वी संख्या ही निगेटिव आहे, हे आपलं उत्तर इथं संपलेलं आहे, पण बाळांनो तुम्हाला मी 13वी संख्या निगेटिव आहे ही सोडवून देतो। बाळांनो बघा, ए टर्म घेतला बरोबर, ए टर्म घेतला, डी घेतला, एन बरोबर 13 घेतला, टी 13 काढायचं आहे, ए 13 डी मायनस 4 45 प्लस 12 वजा अधिकचा गुणाकार वजा 48 45 वजा 3, ह्या आपल्याला उत्तर असणार आहे 13। 13 टर्म हा निगेटिव आहे, निगेटिव आहे तुम्हाला सिद्ध करून दावलं आहे की पहिली संख्या कोणती आहे ती, हे विचारलेलं नाही, 13 टर्म विचारलेलं आहे। ओके, आता पुढला प्रश्न काय दिला आहे बघा, द सम ऑफ 14 टर्म अँड 18 टर्म ऑफ एन ए पी इज 24, म्हणजे टी 4 प्लस टी 8 इज इक्वल टू 24, टी 4 प्लस टी 8 इज इक्वल टू 24, अँड 6 सम ऑफ द 6 टर्म अँड 10 टर्म इज 44, म्हणजे 6 टर्म प्लस 10 टर्म इज इक्वल टू 44। आता आपल्याला इथं काय दिसतं, तर टी एनचा फॉर्म्युला वापरायचा बघा, टी 4 इज इक्वल टू, आता टी 4 म्हणजे एन किती येणार 4, टी एन टी 4 बरोबर ए प्लस एन, 4 घेतलेलं आहे पण बाळांनो मायनस 3D, इक्वेशन नंबर 1, टी 4ची किंमत काढली, टी 8ची किंमत काढा, टी 8 बरोबर फॉर्म्युला टी 8 इज इक्वल टू एनच्या जागेवर आपण काय भरलं 870 नंबर 2। बाळांनो आपल्याला टी 4 प्लस टी 8 इज इक्वल टू किती दिलं आहे 24, मग ह्या दोघांची बेरीज करायची, ॲडिंग 1 अँड 2, ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2,
वन टू ची बेरीज के लिए तो किती बेरीज दिली आपल्याला 24 दिलेला आहे, या दोघांची बेरीज केली इक्वेशन नंबर 3, हे इक्वेशन नंबर 3 आलं बघा। आता T6 बघा इथं काय दिले, T6 आणि T10 पाहिजे, मग T6 काढला, फॉर्मुला घेतला, TN6 घेतला, 6 मधून 1 गेलं, 5D 4 आला, तसं T10ची किंमत काढली बाळानो, 10 9 आला, नाईन फाईव्ह आला, मग 4 5ची बेरीज करा बाळा, म्हणजे T6 आणि T10 किती दिलं आहे, 44, इक्वेशन 6 आलं। पहिल्यात इक्वेशन आलेलं होतं किती, 3 आणि 6ची काय केली, सबट्रॅक्ट केलं, म्हणजे AD ची किंमत काढायची आपल्याला बाळा। AD ची किंमत काढण्यासाठी आपण काय केलं बा, 2A ला 2A गेला, 14D मधून 10D गेला, 4D आला, 4 ने गुणले 4 ने जाऊन डिवाइड केलं, D ची किंमत किती आली, 5। पुट D = 5 इन इक्वेशन 3, 3 नंबरचं इक्वेशन घेतलं, 24 2A + 10 × D, D ची किंमत 5 5 10 50, 50 पक्षांतर केलं, वजा 50, 2A = 26, वजाबाकी केली, वजा 26, 2 ने जाऊन भागलं, वजा 13, AD ची किंमत मिळाली। आता AD ची किंमत मिळाल्यानंतर आपल्याला काय विचारलं होतं तिथं बघा, काय विचारलं आहे, देन फाइंड T3 म्हणजे यांची किंमत 3 घ्यायची बघा, A ची किंमत घेतली, D ची किंमत घेतली आणि N3, T3 = A ची किंमत, N ची व्हॅल्यू भरली, D ची व्हॅल्यू भरली, 2 5 × 10 -3, ऑप्शन नंबर B। ओके, पूर्णपणे बाळांनो हे लिहून काढा। ओके, धन्यवाद।